कोकणातलं नंबर वन इन्स्टिट्यूट म्हणजेच परफेक्ट अकॅडमी, प्रवेश सुरू, 11वीची JEE नीट इंटिग्रेटेड कोर्ससाठी दुसरी बॅच 20 जून पासून सुरू। कोकणातून IIT मध्ये विद्यार्थी पाठवणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी, नीट परीक्षेमध्ये 100% निकाल देणारी एकमेव संस्था म्हणजे परफेक्ट अकॅडमी। MHT CET मध्ये कोकण विभागात 3 वर्षी पहिला आमचाच, सलग 3 वर्षे 12वी बोर्डात रँकिंग साठी मुलं देणारी एकमेव संस्था परफेक्ट अकॅडमी। ग्राउंड फ्लोअर यशोधरा, मुंबई गोवा हायवे, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। प्रवेशासाठी संपर्क 93250 17458। आजच आपला प्रवेश निश्चित करा। महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या एकनाथ शिंदेच्या मागणीचा विचार करू, शिंदे गटातील आमदारांनी 24 तासात परत यावे असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय। संजय राऊत यांच्या वक्तव्यानं राजकीय समीकरण बदलणार असल्याचे संकेत मिळत आहेत। हे प्रश्न संपलेला आहे। बस बघा, त्यांना जे सांगायचं आहे त्यांनी सांगितलंय, कैलास पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे। आता शेवटचा जो मिनिट आहे तो मी घेतो। जे आमदार आता या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहे आणि त्यांनी हिंदुत्वाचा वगैरे काही मुद्दा उपस्थित केलेला, सामने देखता या सर्व आमदारांची इच्छा जर असेल, हे मी जबाबदारीने बोलतो, या सगळ्या आमदारांची इच्छा आणि भूमिका असेल की महाविकास आघाडीतून शिवसेनेने बाहेर पडलं पाहिजे आणि एक वेगळा विचार केला पाहिजे, त्यांनी आधी महाराष्ट्रात यावं, मुंबईत यावं आणि त्यांची जी मागणी आहे ती मागणी अधिकृतपणे शिवसेना पक्षप्रमुखांसमोर त्यांनी मांडावी, त्यांच्या मागणीचा नक्की विचार होईल, पण आधी मुंबईत यायची हिंमत दाखवा, तिथे बसून तुम्ही पत्रव्यवहार करू नका, तिथे बसून पत्रव्यवहार करू नका, इथे मोबाईलवर, व्हॉट्सअपवर किंवा अन्य ट्विटरवर। आपण पक्के शिवसैनिक आहात, आपण शिवसैनिक असल्याचं सांगताय, आम्ही शिवसेना सोडणार नाही असं सांगताय, पण आमची भूमिका फक्त सध्याच्या सरकारविषयी आहे, त्या सरकारमधून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडायला तयार आहे, तुम्ही इथे येण्याची हिंमत दाखवा, समोर उद्धव साहेबांसमोर या आणि भूमिका मांडा, नक्की तुमच्या भूमिकेचा विचार होईल, 24 तासात परत या। हे मी परत सांगतोय, मी जबाबदारीनं आणि हवेतले हे मी भूमिका मांडत नाही आहे, 24 तासात तुम्ही मुंबईत परत या, उद्धव साहेबांसमोर आपण बसू आणि तुमची जी भूमिका आहे ती स्वीकारण्यासंदर्भात नक्की विचार केला जाईल। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।